नमस्कार, फेवरेट डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग बघूया कशी बनवायची ते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी 3 ग्लास छोटे दिल्ली राईस हा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। व भिजवल्यानंतर मी अशा प्रकारे तो निथळून घेतलेला आहे। अशी प्रोसेस केल्यामुळे आपला भात एकदम सुटसुटीत होतो। मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी उकळत ठेवलेले आहे। हे पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे। जिरे टाकल्यानंतर मी यामध्ये तमालपत्र टाकत आहे। तमालपत्र टाकल्यानंतर आपण जे आपले राहिलेले खडे मसाले आहेत, जावित्रीचं फूल, 2 दालचिनी, 2 स्टार फूल आणि 2 मोठी वेलची, लवंगा, हे सर्व टाकून घेऊया। हे टाकल्यानंतर मी छोटी वेलची ही 2 टाकलेली आहे। छोटी वेलची थोडीशी कुटून टाकायची आहे। आता आपलं हे पाणी उकळायला लागलेलं आहे। हे पाणी उकळल्यानंतर आपण यामधले मसाले अलगदपणे झाऱ्याच्या साहाय्याने एका काढून घेऊया। मी आता यामध्ये मीठ टाकते। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण आपल्याला या पाण्यामध्ये आपला हा जो राईस आहे तो फक्त बॉईल करून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याचं स्ट्रॉंग फ्लेवर आता या पाण्यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे हे सर्व मसाले काढून घेते। त्यानंतर आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत। लिंबाचा रस पिळल्यामुळे आपला जो राईस आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल व सुटसुटीतसुद्धा होईल। अशा प्रकारे मी जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते या पाण्यामध्ये घालून घेते। हा तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हा राईस 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनटानंतर बघू शकताय तुम्ही आपला हा राईस छान शिजलेला आहे। अगदी 70 ते 80% जसा आपल्याला हवा तसा शिजलेला आहे। त्यानंतर मी चाळणीत ओतून काढलेला आहे। चाळणीत घेऊन तो निथळून काढल्यानंतर बघू शकताय तुम्ही खूप छान झालेला आहे हा राईस। आता मी येथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण जे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते अशा प्रकारे तळून घेऊया। पनीरचे चौकोनी आणि जाड तुकडे करायचे आहेत, पातळ तुकडे करायचे नाहीत। पातळ तुकडे केले तर आपले पनीर बिर्याणीमध्ये तुटू शकते, त्यामुळे आपण तुकडे थोडेसे जाडच करायचे आहेत। तुकडे जाड केल्यानंतर अशा प्रकारे ते तळून घेऊन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी कढईतलं थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे व राहिलेल्या तेलात मी हा उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे। हे 3 कांदे आहेत, ते मी उभे चिरून मोकळे करून घेतलेले आहेत। हा चिरलेला कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे। हा कांदा सतत हलवत तळून घ्यायचा आहे। हा कांदा तळून घेतल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत। इथे 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत मला हा कांदा तळून घेण्यासाठी। अशाच रंगावर हा कांदा तळायचा आहे, फारही करपवायचा नाही। इथे मी हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेते। कांदा काढल्यानंतर आपण या कढईमध्ये आपण घेतलेले खडे मसाले टाकणार आहोत। आता मी यामध्ये तमालपत्र टाकते। तमालपत्र टाकल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठी वेलची व स्टारफूल टाकलेले आहे। त्यानंतर मी लवंगा टाकलेले आहेत। लवंगा टाकल्यानंतर छोटी वेलची टाकलेली आहे व त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत। आता हे परतून घेऊया आपण। हे परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते आपण या आता तेलामध्ये टाकलेले आहेत। कांदा व्यवस्थित भाजून घेऊया आता। कांदा छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये 2 टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत। ही कच्च्या टोमॅटोची पेस्ट आहे। टोमॅटो पेस्ट घातल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे एकजीव करायचं आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतलेली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर व 1/2 चमचा गरम मसाला घालून घेऊया।
हे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे। त्यानंतर मी लाल तिखट सुद्धा घातलेले आहे, 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे। लाल तिखट घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठी वाटी दही घालणार आहोत। दह्याची टेस्ट या ग्रेव्हीमध्ये खूपच सुंदर लागते, त्यामुळे दही हे घालायचेच आहे। दही घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकताय तुम्ही खूप छान कलर आहे आला आहे आपल्या ग्रेव्हीला दही घातल्यानंतर। आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानंसुद्धा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायची आहेत। पुदिन्यामुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट खूपच छान येते। आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये आता पनीर घालणार आहोत। मी यामध्ये जेवढं आपण पनीर तळून घेतले होतं ते सर्व घातलेलं आहे। पनीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्या ग्रेव्हीमध्ये पनीर छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण हा तळलेला कांदा घालून घेऊया व आपण झाकून ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया। बघू शकताय तुम्ही 4 ते 5 मिनिटांनंतर आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे। ग्रेव्ही छान शिजल्यानंतर आपल्याला या भाताला दम देऊन घ्यायचा आहे। इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तळाला। तळाला तेल घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे त्या ग्रेव्हीचा प्रथम थर द्यायचा आहे। अशा प्रकारे ग्रेव्ही पातेल्यामध्ये पसरून घ्यायची आहे। ग्रेव्ही पातेल्यामध्ये पसरल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आता मी घातलेला आहे। आता यानंतर मी यामध्ये कोथिंबीर व थोडीशी पुदिन्याची पानं घालते। आता आपण यामध्ये जो आपण बॉईल करून घेतलेला राईस आहे तो अशा प्रकारे यामध्ये पसरून घेऊया। इथे आपल्याला हा राईस निम्माच यामध्ये घालायचा आहे। निम्मा आपण दुसरा पनीरचा थर लावल्यानंतर घालणार आहोत। इथे मी निम्मा भात अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते। तूप टाकल्यानंतर परत यामध्ये कोथिंबीर पुदिन्याची पानं व तळलेला कांदा घालायचा आहे। तळलेला कांदा घातल्यानंतर जी पनीरची राहिलेली भाजी होती ती अशा प्रकारे पसरून घेऊया। सर्व पनीरची भाजी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा कोथिंबीर व पुदिन्याची पानं घालायची आहेत व त्यानंतर जो राहिलेला आपला निम्मा भात आहे त्याचा अशा प्रकारे थर लावायचा आहे। थर लावल्यानंतर परत त्यावर आपण कांदा कोथिंबीर व थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व लावून घेतलेलं आहे। इथे मी एक जाड बुडाची कढई अशी तापवून घेतलेली आहे। आता हे भांडं आपण यामध्ये ठेवून देऊया व याला 10 ते 12 मिनटं दम देऊन घेऊया। व्यवस्थित झाकून याला दम देऊन घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनटानंतर बघू शकताय तुम्ही आपली बिर्याणी मस्त फुलून आलेली आहे। रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे व बघू शकताय आपली पनीर बिर्याणी खूपच छान दिसत आहे। अगदी व्यवस्थित फुलून आलेली आहे। व्यवस्थित शिजल्यानंतर मी अशा प्रकारे तिला सर्व करून घेते। वाव, खूप मस्त, अगदी हॉटेलमध्ये मिळती तशी झालेली आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।